गुणरत्न सदावर्तेंची कोठडी आज संपती आहे। पोलिसांनी त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। काही वेळापूर्वी पोलीस कोठडीतून त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। माध्यमांचे कॅमेरे पाहून सदावर्ते पुन्हा घोषणाबाजी करायला लागले। वंदे मातरम, भारत माता की जय, जुलूम कधी जिंकत नसतो अशा घोषणा सदावर्तेंनी दिला। दरम्यान सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्यांची रवानगी ही आर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे। त्यानंतर राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांकडून त्यांचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे। गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे। चार दिवसांनंतर आज त्यांना पुन्हा या सातारा शहर पोलीस ठाण्यात काही वेळापूर्वी आणण्यात आलेले आहे। आता यानंतर त्यांना कोर्टात नेलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सरकारी पक्षाचं आणि सदावर्तेंचे वकील यांचा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर ठरेल की सदावर्ते यांना त्यांचा साताऱ्यातला मुक्काम वाढणार की संपणार। एकूणच या सर्व परिस्थितीचा विचार केला तर सदावर्ते यांच्यावर इतरही जिल्ह्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळं इतर जिल्ह्यातल्या पोलीससुद्धा त्यांना या गुन्ह्यांच्या संदर्भात ताब्यात घेण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती इथं कळते। परंतु आता मूळ प्रश्न असा राहतो की कोर्टाला जर सातारा पोलिसांनी पुन्हा PC वाढून मागितली तर त्यांच्या युक्तिवादानंतर कोर्ट काय निर्णय घेणार आणि पुन्हा एकदा आर्थर रोडला त्यांना नेणार की इतर जिल्ह्यातल्या कुठल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना इतर जिल्ह्यात नेलं जाईल हे आता काही वेळानं कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होईल। ओंकार कदम, साम TV न्यूज, सातारा।